नमस्कार, APJ न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी हत्येच्या निषेधार्थ ओतूरमध्ये कडकडीत बंद. APJ न्यूज ओतूर प्रतिनिधी शौकत शेख व फैयाज इनामदार यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार उत्तर प्रदेशातील लखीमपुरा येथील शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडली आणि 7 ते 8 शेतकऱ्यांची हत्या केली. त्याच्या निषेधार्थ आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद म्हणून जुन्नर तालुक्यातील प्रमुख गाव ओतूरमध्ये शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ओतूर गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. ओतूर गावातील दुकानदार, व्यापारी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि छोटे दुकानदार आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आलेला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, APJ न्यूज, ओतूर. न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लखीमपुरा येथे उत्तर प्रदेशमध्ये जे शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर एका मंत्र्याच्या मुलाने गाडी चालवून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ जो बंद पुकारण्यात आलेला आहे, महाराष्ट्र बंद, त्या बंदमध्ये ओतूरमधील नागरिक सहभागी झालेले आहेत. व्यापारी असोसिएशन आणि सर्व दुकानदार, फळ विक्रेते, भाजी विक्रेते या सर्वांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आलेला आहे असे आमचे उत्तर प्रतिनिधी फैयाज इनामदार यांनी बोलताना सांगितले. नमस्कार, APJ न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लखीमपुरा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आपण आहोत ओतूरमध्ये. ओतूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर आहे ओतूरचे उपसरपंच माननीय प्रेमानंदजी आसवार. पाहूया काय म्हणतायत. 4-5 दिवसापूर्वी लखीमपुरा उत्तर प्रदेश या ठिकाणी त्या स्थानिक त्या राज्याच्या मंत्र्याच्या एका मुलानं तेथील शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. ते आंदोलन संपल्यानंतर शेतकरी आपापल्या घरी जात असताना तिथल्या एका मगरूर मंत्र्याच्या मुलानं मागून येऊन शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घातली. गाडी घातल्यानंतर 7 ते 8 शेतकरी आपले त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले. त्याबद्दल आज महाराष्ट्र बंदच्या महाविकास आघाडीने दिलेली आहे. त्या संदर्भात आमदार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली होती की शांततेच्या मार्गाने सर्व गावामध्ये, तालुक्यामध्ये आंदोलन बंद पुकारा. त्यानुसार आज ओतूर बंदला 100% प्रतिसाद मिळालेला आहे. आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य मोहितभाऊ डमाले, विशालभाऊ तांबे सभापती व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी हा बंद पुकारण्यासाठी लोकांना साथ घातली. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मी आमच्या ग्रामस्थ ओतूर ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत ओतूर यांच्या वतीनं मी तिथे झालेल्या घटनेबद्दल मी गावाच्या वतीने त्यांचा निषेध करतो. धन्यवाद.